हॅलो आणि नमस्कार, मी ऐश्वर्या आणि लोकमतच्या बिंग भुक्कडच्या एका नव्या एपिसोड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, मुंबई म्हटलं की सगळ्यात पहिलं आठवतं ते म्हणजे इकडचं फास्ट फूड आणि इकडचं फूड कल्चर. वेल, आपल्या सगळ्यांना चटपटीत आणि एकदम गरम गरम गोष्टी खायला फार आवडतात, पण सोबतच हेल्दी गोष्टी देखील आवडतात. पण चटपटीत गोष्टी बरेचदा हेल्दी नसतात किंवा हेल्दी गोष्टी बरेचदा चटपटीत नसतात. पण मी आज तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आले. या दोन्ही गोष्टींना एकत्र करून एक चटपटीत आणि हेल्दी असं फूड आज मी तुम्हाला दाखवणार आहे, ते पण मुंबईच्या रस्त्यांवरचं. वेल, विरारमध्ये आज मी आहे आणि इथलं ओम संजीवनीचं सूप स्टॉल प्रचंड फेमस आहे. तर आज मी खाणार आहे मिक्स व्हेज सूप. हे हेल्दी देखील आहे आणि चटपटीत देखील आहे. तर चला तर बघूया काय नेमकी गंमत आहे या दुकानाची आणि या सूपची. फॉलो मी. भैया क्या खिला रहे हो आपको? मैडम मिक्स सलाद खिला रहा हूँ. उसके अंदर आपको स्क्वैश स्टिक रहेगा, चनाचूर गरम रहेगा, स्प्राउट रहेगा, उसके बाद कॉर्न रहेगा, वेजिटेबल रहेगा, उसके ऊपर वेजिटेबल सूप रहेगा. वेजिटेबल सूप में आपका मूंग, मकई, पालक, पुदीना, ये सब मतलब मिक्स रहेगा. ओके, चले शुरुआत कर ले. चला तर आपण सुरुवात करतोय. आता काय पहिलं आपण काय टाकतोय? पहिले स्क्वैश स्टिक डाल रहा हूँ. दूसरा नंबर आपको चनाचूर गरम है. दूसरा नंबर आपका स्प्राउट है. चौथा नंबर आपका चना हो गया. पांचवा नंबर आपका कॉर्न हो गया. कौन हो गया खत्म. आपको वेजिटेबल है इसमें, आपको कैबेज में मतलब बंद गोभी रहेगा, गाजर रहेगा और अपना कोलियंडर रहता है. फिर मैं आपको मसाला बता रहा हूँ. ये आपका काला नमक हो गया, ये चाट मसाला हो गया, और ये जलजीरा पाउडर हो गया, ये आपका जीरा पाउडर हो गया, ये ब्लैक पेपर हो गया. ये आपका ग्रीन चटनी है, इसमें आपको पुदीना रहेगा, आपको हरी मिर्च रहेगा, कोलियंडर रहेगा, आपका लेमन रहेगा, नींबू, नींबू का रस टाकला है पड़ा. उसमें आपको ये ढक्कन बंद करके इसको मिक्स करके आपको क्या बात है, पूरा मिक्स करके पूरा मसाला मिक्स हो जाएगा. उसके बाद आपको इसमें आपकी स्टाइल भी अलग ही है. आपका बॉल रहेगा, ठीक है. ओके, आपका सलाद आएगा. सलाद आ गया इसमें, ठीक है. इसके ऊपर आपका वेजिटेबल सूप. अरे तुम्ही कोणतं सूप टाकताय त्याच्यामध्ये? इसके अंदर मतलब आपको वेजिटेबल सूप डाल रहा हूँ. इसके अंदर आपको मतलब मूंग रहेगा, मकई रहेगा, उसके बाद आपको पालक रहेगा, टमाटो रहेगा, पुदीना रहेगा, सब मिक्स वेजिटेबल सूप रहता है. ओके, सो आपण आता त्यामध्ये वेजिटेबल सूप टाकतोय जे त्यांनी ऑलरेडी इथे बनवलेले असतात. ऑलरेडी बना हुआ है, सूप हो गया. इसके अंदर आपका वेजिटेबल रहेगा. लेकिन सो माझं रेडी है. मला मिक्स व्हेजिटेबल सूप, राईट. सो मी जस्ट वर्कआउट करून आले आणि आता हे गरमागरम सूप मी टेस्ट करणार आहे आणि बघणार आहे नेमकं काय आहे. एकही स्प्राउट असा नाही आहे जो राहिला नाही आहे आणि दादाने टाकला नाही आहे यामध्ये. सगळं काही आहे, व्हेजिटेबल्सचं प्रोटीन्स आहेत, छान छान व्हेजिटेबल्स आहेत. सो तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल आणि सोबतच तुम्हाला काहीतरी टेस्टी देखील खायचं असेल, अगदीच त्या अरबट चरबट ज्या भाज्या असतात त्या आपल्याला जात नाहीत, घशाखाली ढकलाव्या लागतात लिटरली, मग अशा वेळी मात्र अशा सूपचा पर्याय हा बेस्ट आहे. तुमचं नाव सांगा मला. मेरा नाम राजू है. तो ये कब से कर रहे हो आप? मैडम ये हो गया हमारे को 4 साल हो गया. ओके, और कस्टमर्स का रिप्लाई मतलब रिस्पॉन्स कैसा है? मतलब अच्छा है, लेकिन अभी क्या, अभी बरसात में वैसे पब्लिक स्कूल छुट्टी है अभी, मतलब रिस्पॉन्स सही है फिर भी. ओके, ज्यादातर जिम जाने वाले, वर्कआउट करने वाले आपको ज्यादा ही रिस्पॉन्स दे रहे हैं. यस यस मैडम. तो ये आइडिया किसकी थी? ये आइडिया आपको मतलब एक बंगाल का मतलब धनंजय सरकार, उसका नाम ऐसे धनंजय पंडित बोलता है, लेकिन उसने मतलब ये संजीव कपूर के साथ में मतलब वो पहले पार्टनरशिप करता था, तो वो संजीव कपूर ने अभी दूसरे दुबई में चालू कर लिया कोई मतलब अच्छा. ओके, तो वो अभी पार्टनर हट के वो इस्कॉन टेम्पल में ज्वाइन कर. आपने ये सब सीखा है? हाँ जी मैम. वेरी नाइस, आई लव इट. सो ही डिश होती है अच्छी स्पेशल डिश. तुम्ही पाहू शकता है जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल किंवा तुम्हाला कुठेतरी छोटासा टच हवा असेल
एका छान स्प्राउट किंवा अशा वेगवेगळ्या व्हेजिटेबल्सचा, तर ही डिश बेस्ट आहे. मुंबईमध्ये सध्या हेल्थ ही गोष्ट खूप गाजती आहे, कारण वेगवेगळ्या हेल्थशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, जे प्रोडक्ट्स आहेत, खूप विकत आहेत. कारण लोकांना आता कळू लागलं आहे की हेल्थला किती महत्त्व आहे, आणि सगळ्यात जास्त महत्त्व आहे. सो आय होप तुम्हाला आजचा कार्यक्रम आवडला असेल. कसा वाटला मला नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पाहत रहा लोकमत.com.